जो तो माणूस ह्या देवस्थानाक उपरलकरा पावरे म्हणता आणि उपरलकरा बगरे म्हणता, त्याचा कारण काय? नमस्कार, मी राज गावकर, राज गावकर ब्लॉग्स मी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी आलो सावंतवाडी शहरात. जेव्हा तुम्ही सावंतवाडी डेपो कडून आंबोली मार्गे जातात तेव्हा तुमका उजव्या बाजूक दिसता ता म्हणजे श्री क्षेत्र उपरलकर देवस्थान. तर चला तर मग बघूया ह्या उपरलकर देवस्थान आणि ह्या देवाचा आशीर्वाद घेऊन ह्या देवाविषयी माहिती जाणून घेऊया, त्याचा इतिहास जाणून घेऊया. तर चला तर ह्या देवस्थानाचे मानकरी आहेत माझ्याबरोबर. तर काका, काय माहिती सांगाल या देवस्थानाविषयी? ह्या देवस्थान म्हणजे रत्नागिरी जिल्हो. रत्नागिरी जिल्ह्याचं राजा कोण? शिवराम राजे भोसले. शिवराम राजे भोसले आपले बापूसाहेब महाराज. तर हे महाराज म्हणजे त्यावेळी पूर्व म्हणजे आमच्या वाडवडील पूर्वजांपासून ह्या देवस्थान नावाजलेला देवस्थान आहे. म्हणजे असा तसा देवस्थान नाही, जो तो माणूस ह्या देवस्थानाक उपरलकरा पावरे म्हणता आणि उपरलकरा बगरे म्हणता, त्याचा कारण काय? तर ज्यावेळी ह्या संस्थानवर इंग्रज लढाई करू गेले त्यावेळी ही जी दिसतात दोन पाषाणा आणि पाठीमागे झाड दिसतात बघा, त्याचं देव पेटलेलं दिसतं. तर त्या ठिकाणी ह्या पाषाण इंग्रज ह्यांच्यावर लढाई करू गेले तर हे दिसतं त्या दोन्ही पाषाणातून गाजीलमाशे बाहेर पडली. सेनापती दळवी म्हणान होतो. तर राजवाड्यामध्ये पाटेकर आणि उपरलकर, तर पाटेकरच्या देवस्थानजवळ आपले बापूसाहेब महाराज राजे पूजेक बसलेले. एवढ्या दळवी गेले आणि दळवीने सांगितल्याने बापूसाहेब असं असं इंग्रज येतात काय करूया. मग बापूसाहेबांनी तू काय भिया नको, हे नारळ तुझ्या हातीत घे, मी या सांगते तर कर आणि ह्या उपरलकराकडे नेऊन ठे. त्याप्रमाणे ह्या पायऱ्यावर तो नारळ दिसता तुमच्यासमोर आसा आणि नारळ ठेवल्याबरोबर ते गांजील मासे उठले आणि इंग्रजांवर त्यांच्याने आक्रमण केल्याने आक्रमण केल्यानंतर
काही इंग्रज पळाले, काही ज्या ठिकाणी मेले, लढाऊ वस्तू साईड टाकल्या नाही. आज ते लढाऊ वस्तू आज राजवाड्यामध्ये असत. बाहेर बघलं तर टोफ असत, तरवाली असत. ह्या देवस्थान त्यांना मिळवून दिला. आणि परत जे आता हे आक्रमण करून दिल्यानंतर जे गांजील मासे परत दिले, ते जे दिसतात त्या झाडावर जाऊन बसले आणि 365 गावाचं रक्षण करतंय. म्हणजे काही सर रत्नागिरी जिल्हा, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ह्या स्थान प्रत्येक गावात असं जाईत. त्या ठिकाणी त्या लेकराक वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. कोण घोडेमुख म्हणता, कोण कासरा डोको म्हणता, कोण दिर्वेजो जाळो म्हणता, अन्नता इतर चाळ्यांची नावं प्रत्येक असतात. रेडी गंगाजो जाळो, घोडेमुख घोडेमुखे, तर अशी चाळे म्हणजे कोण, तर ज्या प्रत्येक गावामध्ये ह्या देवस्थानची संपूर्ण रत्नागिरी जिल्हा फिरती असतात. म्हणजे फिरता देवस्थान ह्या, जेव्हा आपण स्वतः मशानभूमीत असं, ही मशानभूमी, ह्या संपूर्ण देवस्थान मशानभूमीत असं. 1814 अगोदर हतीसर तो खांब दिसता, थंयसर अग्नी हयसर समोर लायत आणि क्रियाक्रम तिकडे करीत. आणि ह्याच्या पाठीमागे तळी आहे सर, तळीचा पाणी घेत. तर क्रियाक्रम ह्या देवस्थान जवळच करायचे. काही दिवसांनी हे मोठो रस्तो झालो, बेळगाव हायवे रस्तो नाही होतो त्यावेळी. ह्यो धनगरांना दाखवल्या. तो वरते गेल्यानंतर, आंबोलीत गेल्यानंतर डाव्या साईडीक बघा, पूर्वीचो वस म्हणतात. इंग्रजांनी कसा, इंग्रज त्यावेळी कसे होते, जो हुशार चांगलो माणूस असा त्याच्याकडनं शिकान घ्यायचा, नंतर शूट करायचा. तसं धनगराक त्यांच्यानी शूट केलो, तेच घाडल्याने मोकळे झाले. आणि त्याच्यानंतर ह्या देवस्थानचा असा ह्या आजचा नायचा रत्नागिरी जो ह्यो राखणदार असा, ह्या देवाक जो तो हाक मारता. आणि ह्या प्रसिद्ध देवस्थान, तुझ्या आता समजा मुलां असली, आणखी तुझं काही प्रॉब्लेम असले, जा जा काय असात, तर ह्या देवाक सांगतं. त्याने नवस बोलतं, नाळ बोलतं, कोंबो बोलतं, बकरो बोलतं, चप्पल बोलतं, घोंगडी बोलतं, काठी बोलतं, दारूची बाटली बोल दितत, ह्या देवाक चरस गांज्या दितत. जा जा काय असात त्या त्यापर्यंत, जेवण म्हणा नको, चायनीज म्हणा नको, काय म्हणा नको, जा काय असात तो आपापल्यापर्यंत भक्तगण त्याच्यापर्यंत आणून तसं वाटतं. आणि आणखी तुका मी जास्त काय सांगू शकतो, माका जितक्या समजता तितक्या मी तुका सांगलंय. माझ्या पूर्वजापासून काय होता तर तुका मी सांगलंय दोन गोष्टी. आणि ह्या देवस्थानचा असा, ह्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचो अधिपती म्हणून ह्या देवस्थान ओळखला जाता. पण हे आता ओपन एरिया, ह्या देऊळ किती नाही तर ह्या देवस्थान त्याका नको, कारण ह्या फिरता देवस्थान, ऊन पाऊस त्याच्या अंगार हयसर बांधूक परवानगी नाहीतर इतक्यात महाशिर्डी झाली असती. हयसर ह्या देवस्थानाकडे मोठा झाला असता देवस्थान, पण त्या ठिकाणी ते का अडथळो चालणार नाही. ह्या फिरता देवस्थानाचा मशानभूमीत असा, एका उपरल मशानभूमी म्हणतात ती संपूर्ण ती शिस्ता ती मशानभूमी. आणि उपरलकर देवस्थानचा नाव, कारण त्याला जोडला की त्याचं ह्या क्षेत्र एक क्षेत्र असं आहे मुसल मशानभूमीमध्ये. आणि वर्षभरात हे कसले सण उत्सव साजरे केले? तो फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याचा एक अभिषेक पूजा होता, वाढदिवस म्हणून. तेवढं एक कार्यक्रम होतो, वेगळा काय नाही, जत्रा वगैरे असा वेगळा. तोच जत्रा, जत्रेच्या पेक्षा त्याचा उत्कृष्ट हा असता. म्हणजे या ठिकाणी कुठल्याही देवस्थानकडे गेल्यानंतर तुमका प्रसाद बिसाद मिळणार नाही, तर ह्या देवस्थानाकडे तुमका प्रसाद होता. आमच्याकडे 1500-1600 किलोचो शिऱ्याचो जेवण असतं. ते भक्तगण परीपरीने भक्तगणांचा सहाय्यक सहकार्य असतं आणि ते भक्तगण करीत असतात. तर बरीच माहिती गावली तुमच्याकडून, तुमचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. तर असं होतं आजचं व्हिडिओ. आजच्या व्हिडिओ तुम्ही बघलाय सावंतवाडीतील श्री उपरलकर देवस्थान. आणि काकांनी सुद्धा आमकां बऱ्यापैकी माहिती दिली ह्या देवस्थानाविषयी. तर तुमकां ह्या देवस्थानाकडे येऊचं असं तर सावंतवाडीपासून आंबोलीक जो रोड गेलो, सावंतवाडीपासून सुमारे 10 मीटरच्या अंतरावर ह्या देवस्थान असा. तुम्ही सगळे व्हिजिट करा ह्या देवस्थाना, एकदम भारी असं देवस्थान हा, पवित्र असं देवस्थान हा. आणि असं होतं आजचं व्हिडिओ आवडलो तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.